आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही फाईल बघा. सतीश मेहंदळे, मॅनेजिंग डिरेक्टर. बसला विश्वास? नाही बसला ना. ही पण बघा. इतके दिवस तुम्ही मी सगळेजण मला फसवत होता. गिरीशराव, मी नाही. हे बघा, आमच्या बोलण्याने काही फरक पडणार नाही. अहो, मी इथे जॉब करतो. आप्पा साहेब जे सांगतील ना तेच आम्हाला करावं लागत. इतके दिवस आप्पा साहेब मला फसवत होते. हे बघा, त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आप्पांशीच बोलावं लागेल. हे बघा, तुम्ही खूप प्रामाणिक आहात. तुमची खूप फसवणूक होते म्हणून मी तुमच्याशी बोललोय. पण एक रिक्वेस्ट करू का, आप्पा साहेबांशी बोलताना प्लीज माझं नाव घेऊ नका. आपण आपण या सगळ्या गोष्टींना मला आधी माझ्या संजीवनीशी बोलावे लागतील. ती सांगेल ना खरं काय ते. आणि ती असं का वागली माझ्याशी? नाही, ती 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 असं वागू शकणार नाही. तुम्ही तुम्ही काहीतरी गोंधळ करताय. तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. माझी संजीवनी मला सांगेल. मी जातो. सावकाश. ठीक आहे ठीक आहे ठीक. संजीवनीशी बोला. संजीवनीशी बोलायला लागेल. सावकाश जा. टेन्शन गेलं एकदाच. पुन्हा आता हे ऑफिसला येणार नाही. ह्या कंपनीच्या MD संजीवनी मॅडम नाही आहेत. ह्या कंपनीचा खरा MD मी आहे. मी माझ्या सगळ्या धाकट्या भावासाठी संजीवनीचा हात मागायला आलो. काहीतरी मोठं संजीवनी बाईंच्या हातून घडावं असं मला वाटलं म्हणून मी इथं आलेलो आहे. आप्पा साहेब ना एक नवीन कंपनी सुरू करताय. त्या कंपनीच्या डॉक्युमेंट्स वर माझ्या सह्या घेतल्या. अहो, ते संजीवनी मॅडमचे वडील आलेत ना इथे. मला ना माहित, तुम्ही सरांना विचारा. वडील आले होते, आता आई आली. सरांना? ओ मॅडम. अहो, ते संजीवनी मॅडमचे वडील आलेत ना इथे. ओ, मगाशीच गेले ते. गेले? कुठे गेले? जाताना काहीतरी बडबडत गेले ते. मला माझ्या मुलीला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय म्हणून. ते व्यवस्थित होते ना? नाही, त्यांना इथे कोणीतरी सांगितलंय की तुमची मुलगी म्हणजे संजीवनी येवलेकर या कंपनीची MD नाहीये. काय? त्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्याच अवस्थेत ते निघून गेले. मेबी संजीवनीशी बोलायला गेले असते. Thank you.
आपल्या लेकीचा जन्म होताना देशाच्या एका लेकीनं असामान्य यश संपादन केलं. तिची कीर्ती जशी जगभर पोहोचली ना, तशीच कीर्ती आपल्या लेकीची पण पोहोचेल. बघ, तुम्ही कसली काळजी करू नका, मी ठरवलंय आणखी मेहनत आणि खूप जास्त अभ्यास करीन. तुम्हाला काळजी वाटेल असं कधीही वागणार नाही मी. भाऊ भाऊ, मी आज एक स्वप्न बघितलं. मी ना एका मोठ्या कंपनीची सीईओ झाली आहे आणि सगळेजण माझी मुलाखत घेत आहेत. मी जरी हे स्वप्न आज बघितलं असलं ना, तरी भाऊ गेली अनेक वर्ष हे स्वप्न बघतायत माहितीये मला. त्यामुळे हे स्वप्न जेव्हा पूर्ण होईल ना, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद भाऊंनाच होईल. हा भाऊ बोला. संजीवनी, तू अजून साईट वरच आहेस का?